बिल्डर लॉबीवर वजक ठेवण्यासाठी आणि घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 1 मेपासून राज्यात रेरा म्हणजे महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण कायदा अस्तित्वात आला. कायदा लागू होऊन 1 महिना उलटला. या कायद्यामुळे काही फरक पडलाय का? पाहूया हा रिपोर्ट. नव्या गृहप्रकल्पांच्या डोळे दिपवणाऱ्या जाहिराती पाहून ग्राहक आपल्या स्वप्नातल्या घरांचं बुकिंग करतात, पण प्रत्यक्षात सदनिका ताब्यात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. अनेकदा तर त्या सदनिकांचा ताबाही मिळत नाही. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अशा बिल्डरांना लगाम लावण्याकरता केंद्र सरकारनं रेरा म्हणजे स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण कायदा संमत केला. त्याच धर्तीवर राज्य सरकारनं महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण कायदा 2017 गेल्या 1 मेपासून लागू केला. रेरा म्हणजे काय रे भाऊ? नव्या कायद्यानुसार बिल्डरला गृहप्रकल्पांची रेराकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. गृहप्रकल्पांची व्याप्ती, प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, प्रकल्प पूर्ण होण्याचा महिना, वर्ष अशी सर्व माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर करणं बंधनकारक आहे. प्रकल्पाच्या नोंदणीशिवाय प्रकल्पाची जाहिरात, खरेदी विक्री करता येणार नाही. संबंधित गृहप्रकल्पाची जाहिरात देताना नोंदणी क्रमांक जाहीर करणं आवश्यक आहे. प्रत्येक गृहप्रकल्पाच्या व्यवहाराकरता स्वतंत्र खातं उघडणं बंधनकारक असून त्यातली रक्कम त्याच प्रकल्पाकरता वापरणं बंधनकारक आहे. रेराकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे. फसवणूक झाल्याचं आढळल्यास ग्राहकाला प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या काही महिन्यात जर तुम्ही पाहिलं तर नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च होण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. डेव्हलपर्सचा फोकस हा आत्ता जे अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स आहेत तो कम्प्लीट करण्याकडे कल जास्त आहे. त्याच्यामुळे माझ्या मते आता वाट पाहण्यापेक्षा आता खरेदी करणं उत्तम राहील. दरम्यान रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर नवी मुंबईत जमिनीचे भाव खाली उतरले. एकेकाळी सोन्याच्या भावानं इथली जमीन विकली जायची, पण त्यात 25% कपात झाली आहे. रेरा की कारण पिछले 6-8 महिने पहले टेंडर्स गए थे, तभी 1,15,000 से लेके 1,25,000 तक टेंडर हुआ था. अभी टेंडर गए 65,000 से लेके 50,000 रुपया पर स्क्वायर मीटर. रेरा कायद्यातल्या या कडक तरतुदींमुळे बिल्डरांवर गृहप्रकल्प बांधताना अनेक बंधनं घालण्यात आली आहेत, पण त्याचा फायदा ग्राहकाला होणार आहे. कितीही नियमावली आणि कायदे केले तरी त्यातून पळवाटा काढल्या जातात, हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. निदान रेरा कायदा तरी त्याला अपवाद ठरावा अशी आशा बाळगूया. नवी मुंबईहून स्वाती नाईक आणि सागर कुलकर्णीसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.